मंडळी, कसे आहात सगळे? तर ठरवल्याप्रमाणे आज या गुरुवारी आपण भेटतो आहोत. सीझन टू चा हा पहिला भाग, आणि या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मला माहिती आहे महाराष्ट्रातली परिस्थिती तितकीशी बरी नाही आहे, तुम्ही घरी आहात, पण मला खात्री आहे की तुम्ही घरी राहून स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असाल, बरोबर? तर आता पळूया आजच्या विषयाकडे. मित्रांनो, ही वाक्य तुम्ही ऐकली आहेत का? मला ना हे करायचं होतं पण वेळच मिळाला नाही, मला तिकडे जायचं होतं पण वेळच मिळाला नाही. अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्यात कारण वेळेचं गणित काही जमलं नाही. मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांच्याच तुमची ही वाक्य. खर तर हा जिव्हाळ्याचाच विषय आहे, वेळेचं व्यवस्थापन किंवा टाइम मॅनेजमेंट. तर आज आपण ह्याच विषयाला जास्त वेळ न दवडता हात घालणार आहोत, वेळेचं व्यवस्थापन. मित्रांनो, खर तर मी ह्यात वेगळं काय सांगणार, परंतु तुम्ही अगदी गुगलवरती किंवा कुठे जरी थोडी माहिती सर्च केली इंटरनेटवरती, तर टाइम मॅनेजमेंट विषयी खूप सारी माहिती तुम्हाला मिळेल, अगदी महासागरा इतकी. पण मी काय करणार आहे, तर मला उपयोगी पडलेल्या काही गोष्टी, मला उपयोगी पडलेल्या काही टिप्स ह्या एक मैत्रीण म्हणून तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मला खात्री आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा तुम्ही काही वापरत असलेल्या गोष्टी माझ्याशी आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर्सशी शेअर कराल. आणि यातनंच मला तरी वाटतं की प्रत्येकाला एक तरी स्ट्रॅटेजी मिळेल की जी आपल्या टाइम मॅनेजमेंटसाठी उपयोगी पडेल. चला तर मग, ज्यावेळी आपण वेळेचं व्यवस्थापन असं म्हणतो त्यावेळी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे दिवस हा फक्त 24 तासांचाच आहे, ना कम ना ज्यादा, बरोबर? आणि गेलेली वेळ ही कधी परत येणार नसते. ही जर दोन सूत्र आपण स्वीकारलीत, ऍक्सेप्ट केली, तर मला वाटतं वेळेचं गणित जमवणं हे थोडस सोपं होतं. कारण कितीही जरी आपण म्हटलं तरी बरेचसे खेळ आपल्या मनाचे असतात. त्यामुळे जर ही दोन सूत्र आपण लक्षात ठेवली की मी काहीही केलं तरी माझे दिवसाचे तास काही 26 तास होणार नाही आहेत किंवा कमीही होणार नाहीत, मला तेवढाच वेळ आहे. आणि आता तासाभरापूर्वी एखादी गोष्ट जर घडून गेली आहे तर त्याच्यावरती चर्चा करून किंवा त्याच्यावरती अधिक वेळ ढवळून पुन्हा ती वेळही परत येणार नाही आहे. तर या दोन गोष्टी जर आपल्या मनाने आपण स्वीकारल्या तर पुढचा होणारा अनेक विलंब आपण नक्कीच टाळू शकतो. तर मला स्वतःला सुद्धा ही दोन सूत्र नेहमीच फार उपयोगी पडली. मित्रांनो, पुढे वळण्यापूर्वी प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधला एक लॉ तुम्हाला सांगावासा वाटतो. असं म्हणतात की वर्क एक्सपांड्स टू फिल द टाइम अवेलेबल. म्हणजे जितका वेळ आपल्याकडे आहे तितपर्यंत आपण एखादं काम करतच राहतो. याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मी फार पूर्वी वाचली होती की 4 विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यांना विचारतात की तुमची परीक्षा आहे आणि तुम्ही तुमची परीक्षेचा अभ्यास करण्याची तुमची स्ट्रॅटेजी काय असेल, तुमची पद्धत काय असेल. तर एक जण सांगतो की मी प्रश्न उत्तरे ह्या प्रकारे मला अभ्यास करायचा आहे, एक जण सांगतो की मला गोष्टी करून बघितल्या, म्हणजे प्रयोग करून बघितले की माझ्या लक्षात राहतं, एक जण म्हणाला की मला दुसऱ्याशी डिस्कशन करून, डिस्कशनच्या संभाषणाच्या माध्यमातून मला माझा अभ्यास लक्षात राहतो, आणि जो शेवटचा विद्यार्थी आहे तो म्हणतो की पण मला सांगा परीक्षा कधी आहे. मित्रांनो, जोक सपार्ट, पण बऱ्याच वेळा आपण फक्त टाइमलाईनच्या दृष्टीने कधी कधी विचार करतो आणि तोपर्यंत ते काम पेंडिंग ठेवतो. कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी लागणारा वेळ त्या टाइमलाईन पेक्षा कमीही असू शकतो किंवा जास्तही असू शकतो, पण बऱ्याच वेळा आपण हा मुद्दा लक्षात घेत नाही किंवा आपली क्षमता कधी कधी ते काम करण्यासाठी चांगली असते आणि आपण वेळेच्या आधी ते काम करू शकतो. पण मला सांगा किती वेळा असं होतं की आपण ड्यूडेटचा आधी विचार करतो, मग त्याच ड्यूडेटच्या वेळी आपण आपली सगळी कामं त्याच वेळी पेंडिंग ठेवतो. एखादं बिल भरायचं असो किंवा एखादी गोष्ट, एक विद्यार्थी असतील तर एखाद्या गोष्टीचं सबमिशन असो, बऱ्याच वेळा आपण टाइमलाईन असणं ही गोष्ट खूप चांगली आहे. डेडलाईन ही असायलाच हवी कारण त्याद्वारे आपण आपलं काम पूर्ण करतो. पण बऱ्याच वेळा आपण आपली क्षमता अंडर एस्टिमेट करतो की आपण ते काम कमी वेळामध्ये देखील पूर्ण करू शकत असतो, परंतु केवळ शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काम करता येईल किंवा ते काम आपण करू शकू. या पद्धतीने आपण काम केल्यामुळे बरीचशी कामं ही शेवटी जाऊन मग ती सगळी कामं अर्जंट होतात. या बाबतीमध्ये मला माझा स्वतःचा एक अनुभव
तुमच्याशी नक्की शेअर करायला आवडेल. ज्यावेळी मी माझं मास्टर्स अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून करत होते त्यावेळी माझ्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये मी 4 कोर्सेस घेतले होते. 4 कोर्सेस म्हणजे भरपूर काम, की जनरली सगळेजण 3 कोर्सेस घेतात एका टर्ममध्ये पूर्ण करण्यासाठी, पण मला माझं मास्टर्स लवकर पूर्ण करायचं होतं त्यामुळे मी 4 कोर्सेस घेतले. आणि त्यावेळी मी एक खूप महत्वाची गोष्ट माझे जे सगळे सहकारी होते माझे टीममेट्स त्यांच्याकडून शिकले, आणि ते सगळेही वेगवेगळ्या देश आणि प्रांतातले होते. म्हणजे प्रत्येकाची एक वेगवेगळी स्ट्रॅटेजी होती, पण त्यातली 1-2 जणांच्या ज्या स्ट्रॅटेजीज होत्या त्या मला माझं कोर्स वर्क लवकर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. त्या म्हणजे त्यांनी फॉर एक्झाम्पल 4 कोर्स एका एक तारखेला संपणार आहे, त्या दिवशी त्याची फायनल एक्झाम आहे हे त्यांना माहीत होतं. ती डेट तर आपण काही चेंज करू शकणार नाही, परंतु स्वतःच्या क्षमतेनुसार त्यांनी स्वतः ठरवलं की आपण आपला कोर्स कोणत्या तारखेपर्यंत स्वतः कम्प्लीट करणार आहोत. कारण त्या एक प्रकारचं ते काही एक्झाम्स ऑलरेडी ऑनलाईन अवेलेबल होत्या, काही अभ्यासाचा भाग ऑलरेडी शिकवून होणार होता, आणि काही गोष्टी सेल्फ स्टडीजच्या होत्या. त्यामुळे काही अभ्यासक्रम जो शक्य होता तो आम्ही वेळेच्या आधी आमचा अभ्यास करून पूर्ण होता, फक्त फायनल एक्झाम देणं बाकी होतं. आणि या प्रकारची स्ट्रॅटेजी केल्यामुळे मला अजूनही आठवतं की माझा एका पेपर 2 महिन्यामध्ये मी त्याचं सगळ्या असाइनमेंट्स कम्प्लीट केल्या, त्याचं सगळं सबमिशनही आधीच करून टाकलं, आणि मी फक्त फायनल एक्झामची वाट बघत होते. आणि तो उरलेला वेळ मला माझा जो रिसर्चचा सब्जेक्ट होता त्याच्यासाठी मिळाला. तर हे आपण नक्कीच करू शकतो की आपल्या क्षमतेनुसार किंवा आपल्याकडे काय काय सामग्री उपलब्ध आहे, काय काय रिसोर्सेस उपलब्ध आहे, त्यानुसार आपण आपलं स्वतःचं वर्किंग ठरवू शकतो. आणि फक्त डेडलाईनची किंवा टाइमलाईन पूर्ण होण्याची वाट बघायलाच पाहिजे असं काही नाही. वेळेच्या आधी जर आपण काम केलं तर निश्चितच त्याचा फायदा दुसरी एखादी गोष्ट की ज्याला जास्त वेळ लागतो त्यासाठी होऊ शकतो. तर मंडळी आता थोडं पुढे वळूया. वेळेच्या व्यवस्थापनामधला सगळ्यात अजून एक महत्वाचा भाग म्हणजे आपला जो वेळ आहे तो कुठे वाया जातोय का, त्यालाच टाइम वेस्टर्स असं म्हणतात. म्हणजे हे अगदी सोपं टेक्निक आहे की आपण रात्री झोपताना आज संपूर्ण दिवसभरामध्ये काय काय कामं केली, त्या प्रत्येक कामासाठी आपल्याला किती 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 वेळ लागला याची एक नोंद आपण करायची, आणि नुसती तोंडी नाही तर लेखी लिहून. त्यामुळे आपल्याला नक्की कळेल की कुठल्या कामासाठी आपण नेमका किती वेळ वापरला, आणि तो नक्कीच तेवढा वेळ जरूरी होता का, किंवा कधी कधी आपल्याला हे टाइम वेस्टर्स वेळ वाया जाणारे जे मुद्दे आहेत ते अगदी लिहिल्यानंतर लक्षात येतात. अगदी सोपं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती तुमच्या मोबाईलवरती किती वेळ घालवलाय दिवसा संपूर्ण दिवसभरामध्ये, त्यातला किती वेळ खरंच गरजेचा होता, किती वेळ गरजेचा नव्हता. कधी कधी आपण सोशल मीडियावरती आपल्याला माहितीही नसतं परंतु आपण एक 5 मिनिटासाठी काहीतरी चेक करायला जातो आपला ईमेल्स, पण आपण कुठल्या तरी सोशल साईट्सवर जातो मग आपण तिथे रेंगाळतो, तिथेही आपला वेळ जातो आपल्याही नकळत. किंवा कधी कधी काही फोन कॉल्स असतात त्यातले किती अर्जंट आहेत, किती इम्पॉर्टंट आहेत, त्या वेळेला ते फोन कॉल्स गरजेचे आहेत का. तर हा सुद्धा स्वतःच्याच वेळेचा अभ्यास करणं हे देखील खूप महत्वाचं आहे. तर असे टाइम वेस्टर्स तुमच्या वेळापत्रकामध्ये आहेत का हे नक्की फाइंड आउट करा, नक्की शोधा, आणि मग बघा हे टाइम वेस्टर्स जेव्हा तुम्ही कमी कराल त्यावेळेला तुमचा दिवस हा अधिक परिणामकारक होईल. अजून पुढचा मुद्दा वेळेच्या व्यवस्थापनामधला तो म्हणजे लवचिकता किंवा फ्लेक्सिबिलिटी. एक साधं उदाहरण देते की आपण कोणाला तरी भेटायला म्हणून गेलेलो असतो, कोणीतरी आपल्याला 8:30 ची वेळ दिलेली असते, आपण तिथे जातो पण 9 वाजले तरी या महाशयांचा काही पत्ता नसतो. अशा वेळी काय होतं, राग येतो, चिडचिड होते, पुढची कामं पुढे आपली त्यांना उशीर होतो, आणि हे खूप साहजिक आहे. आणि प्रत्येकाने वेळेवर जाण्याचाच प्रयत्न केला पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण याचा रिस्पॉन्स म्हणून काय होतं की पुढच्या वेळी आपणही उशिरा जातो, मग कधी कधी तो माणूस आधी आलेला असतो. तर हे जे सायकल आहे हे चालूच राहतं. तर यामध्ये मला स्वतःला असं वाटतं हे माझंही व्हायचं, माझीही चिडचिड व्हायची, पण मी स्वतः एक स्ट्रॅटेजी यामध्ये फॉलो करते आणि मला खात्री आहे की तुम्हालाही ती उपयोगी पडेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आपण आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणेच जायचं, कारण आपण आपल्या बाजूने उशीर करता कामा नये. आणि जी कोणी व्यक्ती उशीर करत असेल त्या कालावधीमध्ये, मग तो 15 मिनिटाचा असेल, 20 मिनिटाचा असेल, अर्ध्या तासाचा असेल, तेव्हा चिडचिड न करता, कारण त्या चिडचिड करण्यामुळे आपल्यालाच आपल्या कामाच्या पुढच्या कामांची जी आपली परिणामकारकता आहे ती कमी होत असते. त्या अर्ध्या तासामध्ये आपलं एखादं राहिलेलं काम आपल्या टास्क लिस्टवरचं ते आपण करू शकतो का? म्हणजे अगदी एखादी आपल्याला सामानाची यादी करायची असेल, आजकाल आपल्याला अनेक गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतात, कधी कधी वेळ मिळत नाही, ते आहे का? किंवा एखादं बिल भरायचं राहिलंय का? एखादा राहिलेला कोणाला तरी काही निरोप द्यायचा फोन कॉल राहिलेला आहे का? एखादा फॉलोअप करायचा राहिलेला आहे का? तर ह्या अनेक गोष्टी आपण त्या काळामध्ये करू शकतो. त्यामुळे ही तयारी ठेवायची की जर इथे उशीर झाला तर ह्या 4 गोष्टी माझ्यापाशी आहेत, त्या 4 गोष्टी मी करणार. आणि अगदीच काही नाही तर एक चांगलं पुस्तक स्वतःजवळ नक्की ठेवा, कारण पुस्तकांइतका चांगला मित्र दुसरा कोणीच नाही. नुसतं आपल्या फोनवरती किंवा स्क्रीनवरती आपले डोळे लावून बसण्यापेक्षा जर आपण पुस्तकाची 2 पानं वाचली, तर जो आपण म्हणतो की मला माझा छंद जोपासायला वेळ मिळत नाही, मला वाचायला वेळ मिळत नाही, तर मला वाटतं ती तक्रार थोडीशी कमी होईल. मला खात्री आहे की हे काही 100% याच्यावरचा उपाय नाही, परंतु आपल्याला जो राग येतो, जी चिडचिड आपली होते आणि ज्यामुळे पुन्हा पुढचा सगळा दिवस आपला खराब जातो, आपण ते टाळू शकतो ह्या बाबतीतून, तेवढं मात्र मला निश्चितच वाटतं. मित्रांनो, याच फ्लेक्झिबिलिटीमधला किंवा लवचिकतेमधला अजून एक मुद्दा जो मलाही माझ्या स्वतःच्या अनुभवामधनच कळाला, तो म्हणजे काही कामांसाठी एक ठराविक वेळ निर्धारित करण्याऐवजी एक ठराविक टाइम स्लॉट निर्धारित करा, आणि त्या काळामध्ये नुसतं एकच नाही तर 2-3 कामं त्या काळामध्ये तुम्ही निर्धारित करा. म्हणजे समजा सकाळी 8 ते 11 वेळ आहे, तरी ही 4-5 कामं आपल्याला त्या काळामध्ये करायची. हे मी का सांगते की ह्यामध्ये तुम्ही सिक्वेन्स किंवा ऑर्डर महत्वाची नाही आहे की माझं 8:30 हे काम झालं पाहिजे, मग 9 हे झालं पाहिजे, 9:30 हे झालं पाहिजे, बऱ्याच वेळा असं होत नाही, कारण तुमच्या गोष्टी दुसऱ्या कोणावरती तरी अवलंबून असतात. मग त्या ठिकाणी फक्त तुम्ही जर स्वतःकडून ही अपेक्षा ठेवली की मला ह्या 1, 2, 3, 4 या 4 गोष्टी करायच्या आहेत 8 ते 11 ह्या वेळेमध्ये, मग मे बी मी 4थी गोष्ट आधी करेल, 3री गोष्ट नंतर करेल, 2री गोष्ट नंतर करेल, आणि कदाचित 1ली गोष्ट सगळ्यात शेवटी करेल. हे मी कसं शिकले तर माझी जी लहान मुलगी आहे, कधी बऱ्याच वेळा लहानपणी तिची उठण्याची जी वेळ आहे ती पुढे मागे होत अजूनही होते, तर ज्यावेळी तिला सुट्टी असते त्यावेळी, आणि माझी जर सकाळची ठरलेली ठराविक काही कामं असतील तर डेफिनेटली की तो सिक्वेन्स मी नक्कीच फॉलो करू शकणार नाही. मग अशा वेळेला कुठेही डिस्टर्ब न होता जे समोर आलंय, पहिल्यांदा जर तिचं आवरण्याचं काम आलंय तर ते आपण पूर्ण करूयात, कारण ते माझ्या 8 ते 11 ह्या लिस्टमध्ये आहेच, आणि मग मग जर स्वयंपाकाचं काम आहे किंवा अजून दुसऱ्या काही नोंदी करण्याचं काम आहे काही तर ते तुम्ही नंतर करू शकता. ह्याच्यामध्ये फक्त ज्या गोष्टी काही मीटिंग्स आहेत, ज्या शेड्यूल्ड असतात, किंवा काही ठराविक वेळ तुम्ही कोणाला दिलेला असेल ते पाळणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. पण ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत, की ज्या गोष्टींचा, ज्या तुमच्या पर्सनल गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा सिक्वेन्स हा तुम्ही ठरवू शकता, तो पुढे मागे करण्याची लवचिकता ही तुमच्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक काम आनंदाने करू शकाल की अरे माझं ते काम राहिलं, त्या कामाचा कुठेही स्ट्रेस न घेता, कुठेही भार न घेता प्रत्येक काम तेवढ्याच आनंदाने आणि इंटरेस्टने करू शकाल. ह्याच्या पुढे मला अजून एक उदाहरण द्यावंसं वाटेल, ते म्हणजे अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं. त्यांच्या देखील काही स्ट्रॅटेजीज ज्या आहेत टाईम मॅनेजमेंटसाठी, त्या खूप चांगल्या आहेत आणि खूप उपयोगी पडणाऱ्या आहेत. त्यातल्या मला विशेषतः 3 गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात. ते एक म्हणजे की ते राष्ट्राध्यक्ष असताना देखील स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देता येणं, स्वतःच्या लिखाणासाठी वेळ देता येणं, स्वतःच्या व्यायामासाठी वेळ देता येणं, हे सगळं ते करत होते आणि अजूनही करतायत ऑफकोर्स. तर यामध्ये तुमचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याचा उत्तम समतोल साधता येणं खूप महत्त्वाचं आहे. की कुठे तुम्हाला बाउंड्री सेट करायची, की घरातलं काम करताना
ऑफिसच्या किंवा बाकीच्या कामांचा किती विचार मनामध्ये येऊ द्यायचा, किंवा ऑफिसचं काम करताना काही पर्सनल गोष्टी माझ्या डोक्यात येत आहेत का की ज्यामुळे माझी प्रोडक्टिव्हिटी कमी होते, तर हा बॅलन्स साधणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्यासाठी ते स्वतः सांगतात की त्यांचं जे स्वतःच सकाळचं काही एक तासाभराचं जे वर्कआउट एक्सरसाइजचं जे रुटीन आहे ते त्यांनी कधीही डिस्टर्ब केलं नाही, कारण हा एक्सरसाइज हा जो फिजिकल एक्सरसाइज आहे तो त्यांना हा बॅलन्स साधण्यासाठी खूप उपयोगी पडला. तर मला वाटतं की या ठिकाणी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज कसं करायचं, समतोल कसा साधायचा, यातली मी काही तज्ज्ञ नाही, परंतु तो साधला पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाची स्वतःची अशी एक स्ट्रॅटेजी असेल असं मला वाटतं. आणि तो रोल लवकरात लवकर बदलता येणं दोन्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधला हे आपल्याला कळलं पाहिजे आणि ते आपण खूप कॉन्शियसली केलं पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांच्या टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीजमधला जो आहे तो म्हणजे एक रुटीन असणं. रुटीन असणं हे फार महत्त्वाचं आहे. मी मध्यंतरी आपल्या हे जे ब्रह्माकुमारीज आहेत त्याच्या ज्या शिवानी जी आहेत त्यांच्याकडूनही हे ऐकलं होतं की एखादी गोष्ट आपण जर सतत करत राहिलो, अगदी 7 दिवस सतत करत राहिलो, तर त्या गोष्टीचा एक संस्कार आपल्या मनावरती पक्का होतो आणि आपण ते करतो. म्हणजे अगदी सकाळी लवकर उठणं असो, किंवा एका ठराविक वेळेला आपले जेवणाचे टायमिंग्स असो, ठराविक डाएट फॉलो करणं असो, हे जर आपण त्याला धक्का न पोहोचवता सलग करत राहिलो काही दिवस, तर आपल्याला पुन्हा तेच करण्याची आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला इच्छा होत राहते. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटसाठी एक चांगलं रुटीन असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते रुटीन आपण स्वतः ठरवायचं आहे की मला माझा दिवस कसा घालवायचा आहे आणि मला माझे टाइमलाईन्स कशी असली पाहिजे हे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि हे प्रत्येकाने मात्र ठरवलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तिसरा बराक ओबामा यांच्या टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीमधला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लेस चॉईसेस लेस स्ट्रेस राईट अँड मोर टाइम ॲट युअर हँड. तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच वेळा त्यांचा जो ड्रेस असायचा तो मला वाटतं ब्राऊन आणि ब्लू ह्याच प्रकारचे कोट त्यांचे असायचे, कारण त्यांनी त्यांच्या वॉर्डरोबमध्ये तेवढेच चॉईसेस ठेवले होते की हे दोनच कलर्स असणार. तर बऱ्याच वेळा आपलं असं होतं की ज्यावेळी खूप ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात तर ते ऑप्शन इव्हॅल्युएट करण्यामध्ये, ते ऑप्शन तपासून बघण्यामध्ये आपला खूप वेळ जातो. मग एखादी ऑनलाईन खरेदी असेल, किंवा अगदी मार्केटमध्ये जाऊन केलेली काही खरेदी असेल, किंवा एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या गोष्टी तुमच्या निर्णयासाठी आवश्यकच नाही आहेत त्या इलिमिनेट करत जाणं, म्हणजे काढून टाकत जाणं, आणि कमीत कमी चॉईसेस तुमच्याकडे ठेवणं, कमीत कमी ऑप्शन्स तुमच्याकडे ठेवणं. आणि जेवढे कमीत कमी ऑप्शन्स राहतील तेवढाच निर्णय घेण्याची आपली क्षमता ही देखील वाढेल. आणि ह्या बाबतीत मला आपले जे रतन टाटाजी आहेत त्यांचं सुद्धा एक वाक्य फार महत्त्वाचं वाटतं. ते म्हणतात की टेक युअर डिसिजन अँड देन मेक इट राईट. देर इज नथिंग लाईक रॉंग ऑर राईट डिसिजन. यू हॅव टू टेक द डिसिजन फर्स्ट अँड देन मेक इट राईट. बऱ्याच वेळा आपण गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट करतो, अरे हे करायचंय पण मग करू, कारण कधी कधी आपल्याला आत्मविश्वास नसतो आपण जर तो निर्णय घेतला तो बरोबर ठरेल की नाही, किंवा त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगण्याची आपली तयारी नसते कधी कधी. परंतु कधी कधी ही रिस्क आपल्याला नक्कीच घ्यावी लागेल, कारण त्यामुळे आपण फक्त त्या गोष्टीला लांब करत असतो आणि त्या गोष्टीमध्ये आपला फक्त वेळ वाया घालवत असतो. तर मला वाटतं ह्या देखील काही स्ट्रॅटेजी, जेव्हा मी ह्या लोकांची चरित्र वाचली, त्यांच्याविषयी माहिती वाचली, त्यावेळी ह्या गोष्टी मला देखील आवडल्या, भावल्या, आणि त्या मी माझ्याही जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या नक्कीच मला देखील उपयोगी पडल्या. अजून एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे खूप चांगल्या वेळेच्या व्यवस्थापनासाठी तुमची सकाळ कशी आहे हे देखील फार महत्त्वाचं. सकाळ कशी आहे म्हणजे, कारण असं म्हणतात की सकाळचा जो पहिले जे 4-5 तास असतात तो काळ अत्यंत फ्रेश असतो, हवा फ्रेश असते, सगळीकडून येणाऱ्या वाईब्स चांगल्या असतात, पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपल्या बॉडीला देखील आपल्या शरीराला देखील प्रसन्न वाटत असतं. तर या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं स्वतःसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जी महत्त्वाची कामं असतील,
ज्या गोष्टीसाठी थोडा विचार करणं आवश्यक आहे, काही निर्णय घ्यायचे असतील, तर त्यावेळी तुम्ही तुमची जी मॉर्निंग आहे ती प्रोडक्टिव्ह असणं, इफेक्टिव्ह असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की इथे ज्यावेळी मी या स्कॉटलंडसारख्या कंट्रीमध्ये राहते की जिथे सूर्यप्रकाश फार फार महत्त्वाचा आहे, कारण इथे दिवसा वर्षामध्ये बराच काळ हा विंटर असतो आणि खूप ढग दाटून आलेलं क्लाउडी वातावरण असतं, आणि अशा काळामध्ये जेव्हा सूर्य दर्शन देतो त्यावेळी ती गोष्ट फार महत्त्वाची असते. तो त्या सूर्यप्रकाशाचा तुमच्या मनावर, त्याचप्रमाणे तुमच्या शरीरावर एक व्हायटॅमिन डी मिळण्यासाठी एक चांगला उपयोग होत असतो. त्यामुळे इथे ज्यावेळी एखादा सनी डे असणार आहे हे तुम्हाला माहीत असतं वेदर रिपोर्टनुसार, त्यावेळी उशिरापर्यंत झोपून राहण्याचा मी म्हणेल की एक रुखपणा इथे कोणीच करणार नाही, की त्यावेळी तुम्ही रात्री किती जरी दमलेला असाल किंवा तुम्हाला परंतु ती त्या अर्ली मॉर्निंग आणि ते तो जो सनलाईट येतो त्याचा जास्तीत जास्त उपलब्धी करून घेण्यासाठी घरातनं बाहेर पडणं, मग अगदी जरी थंडी जरी असेल पण सनलाईट येत असेल तर त्या काळात धावणं, त्या काळामध्ये एक्सरसाइज करणं, त्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा करून घेणं हे मी इथं लोकांना करताना बघितलंय. तर तुम्हाला स्वतःलाही जाणीव होईल की आपला जो निसर्ग असतो तो त्याच्या वेगवेगळ्या ऋतूंमधून वेगवेगळ्या गोष्टींमधून आपल्याला आपल्याला एक प्रकारची ऊर्जा देण्यासाठी प्रयत्न करत असतो, आणि ती ऊर्जा आपण किती घेतो कशी घेतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं ही ऊर्जा घेणं हा देखील एका आपल्या वेळेच्या व्यवस्थापनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानो मी माझ्या माहितीतल्या किंवा मला ज्या गोष्टी अनुभवाला आल्या आणि मला ज्या उपयोगी पडल्या त्या काही तुम्हाला सांगितल्या. याच्या व्यतिरिक्त दोन टेक्निक्स पण मला तुम्हाला सांगायला आवडतील की जी ज्या बाबतीत मी थोडं वाचलं पण आणि मी थोडी वापरून देखील बघितली आणि तुम्ही देखील त्या वापरू शकता. तर पहिलं जे टेक्निक आहे ते आहे द पोमोदोरो टेक्निक. तुम्ही ऐकलंय का हे नाव कधी? तर या बाबतीमध्ये एक फार रंजक कथा आहे की साधारण 1980 काळामध्ये एक विद्यार्थी होता युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करणारा, आणि त्याला एवढ्या असाइनमेंट्स आणि एवढं काम, तर तो खूप म्हणजे एवढं कसं करायचं सगळं वेळेमध्ये पूर्ण, म्हणून थोडासा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये आला. तर त्यावेळी मग त्याने काय केलं स्वतःच्या स्वतः की एक प्रत्येक ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या एक 10-10 मिनिटाचा एक फोकस टाइम बनवला, म्हणजे एक 10-10 मिनिटं तो अतिशय फोकसने अतिशय कॉन्सन्ट्रेशनने तो टास्क पूर्ण करायचा, तो थोडासा ब्रेक घ्यायचा आणि परत 10 मिनिटांनी करायचा. आणि ह्याच त्याच्या प्रयत्नातून म्हणता येईल की हे टेक्निक पुढे आलं, कारण जो जेव्हा तो हे 10-10 मिनिटांचं टायमिंग सेट करायचा तेव्हा त्याला दुसरं काही मिळालं नाही पटकन, तर त्याने किचनमध्ये एक टोमॅटोच्या आकाराचं एक घड्याळ होतं, तर त्या घड्याळावरती तो किचनच्या घड्याळावरती त्याने टायमर सेट करायला सुरुवात केली आणि त्या टायमिंगनुसार तो ब्रेक घ्यायचा आणि मग परत कामाला लागायचा, मात्र ती 10 मिनिटं तो अतिशय फोकसने काम करायचा. आणि मग ह्याच हेच टेक्निक पुढे जाऊन त्याला जास्त लोकप्रियता मिळाली. आणि सध्या जे टेक्निक आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, पण पोमोडोरो का, तर पोमोडोरो हा शब्द आहे इटालियन आणि ह्याचा अर्थ होतो टोमॅटो. तर टोमॅटो का, तर त्याने जे घड्याळ वापरलं टायमिंग लावायला किचनमधलं ते टोमॅटोच्या आकाराचं होतं, म्हणून त्याचा त्या टेक्निकचं नाव टोमॅटो टेक्निक किंवा पोमोडोरो टेक्निक असं झालं. पण हा झाला शब्दार्थ. ह्याच्यातला भावार्थ असा आहे की हे टेक्निक अतिशय सिम्पल आहे, म्हणजे सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या टोमॅटोसारखं. तर आता सध्याचं जे हे टेक्निक आहे ते अतिशय सिम्पल आहे की तुम्ही जे काही तुम्हाला काम करायचं आहे त्याची एक टास्क लिस्ट बनवा, त्याच्यानंतर तुम्ही एक 25 मिनिटाचा एक टास्क घ्या. त्याने 10 मिनिटाची आता 25 मिनिटं ह्या ऍक्च्युअली टेक्निकमध्ये झाली आहेत, तर ती 25 मिनिटं अतिशय फोकसने त्या गोष्टीवरती दुसरा कुठलाही विचार न करता काम करा. मग एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्या, परत 25 मिनिटं काम करा. असं 4 वेळा केल्यानंतर एक 15-20 मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या. तर हे अतिशय सिम्पल टेक्निक आहे
विशेषतः आपण कधी कधी काय होतं ना की अरे मला एवढं सगळं करायचंय, मग एंड रिझल्ट काय असेल, कसं सगळं होईल, या विचारांमध्येच आपण आपला फोकस हरवून बसतो आणि मग त्या जो ऍक्च्युली पुढे आपल्याला जे काम वाढून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर हे टेक्निक यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि मी स्वतः वापरले आणि तुम्ही देखील वापरून बघा. सो प्रोबली दॅट विल बी हेल्पफुल टू यू एज वेल. अजून एक महत्वाचं टेक्निक म्हणजे अर्जंट आणि इम्पॉर्टंट हा मॅट्रिक्स. मला वाटतं हा मॅट्रिक्स तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलाही असेल किंवा तुम्हाला माहीतही असेल याविषयी. तर अगदी सिम्पल म्हणजे तुमचे जे काही तुमची जी काही कामं असतात ती किती अर्जंट आहेत आणि किती इम्पॉर्टंट आहेत यावरती तुम्ही त्या प्रत्येक कामाला नेमकं किती महत्व द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. तर आता ज्या काही गोष्टी अशा असतात की ज्या अर्जंटही आहेत आणि इम्पॉर्टंटही आहेत, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक ठराविक काम पूर्ण करून द्यायचं, तुम्हाला तुमची ऑफिसची डेडलाईन आहे आणि तुम्हाला ते सबमिट करायचं आहे, किंवा तुम्हाला तुमचा शाळेचा अभ्यास जी असाइनमेंट आहे ती देणे ती अर्जंटही आहे आणि इम्पॉर्टंटही आहे, किंवा अगदी तुमच्या मुलाला शाळेतून मुलीला किंवा मुलीला शाळेतून पिकअप करायचं आहे तर ते त्यावेळेला करणं भागच आहे. तर त्याच्यासाठी तुमची पहिली स्ट्रॅटेजी आहे डू इट नाऊ, की ते आत्ताच्या आत्ता ती गोष्ट पूर्ण करा कारण तुम्ही त्या गोष्टीला उशीर करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जी अर्जंट नाही आहे पण इम्पॉर्टंट आहे, तर म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या काही करिअरच्या संदर्भातल्या गोष्टी असतील किंवा घरामध्ये काही ठराविक किराणा सामान भरून ठेवण्याच्या गोष्टी असतील, तर त्या ज्या गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आत्ता करायची गरज नाही आहे परंतु जर तुम्ही त्या 4 दिवसांनी नाही केल्या तर ती गोष्ट अर्जंट होऊ शकते, मग अशा गोष्टींसाठी एक ठराविक वेळ निर्धारित करणं की 4 दिवसांनी ती गोष्ट करण्यापेक्षा 2 दिवस आधीच ती मी का नाही करून ठेवू शकणार, तर त्याचं एक वेळापत्रक बनवणं, त्याचं ते शेड्यूलमध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. मग काही गोष्टी अशा असतात की ज्या अर्जंट असतात पण इम्पॉर्टंट नसतात, की त्यावेळी त्या केल्या गेल्या पाहिजेत पण त्या तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहे तुमच्या दिवसाच्या परिणामकारकतेसाठी, तर मग त्या गोष्टी तुम्ही डेलिगेट करू शकता की दुसरं कोणीतरी एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला अर्जंट नाही आहे पण ती गोष्ट तुम्हाला हवी आहे परंतु त्यावेळा तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, तर मग कुणी बाहेर जात असेल आणि ती पटकन तुमच्यासाठी पण ती गोष्ट ते घेऊन येत असतील, तर नक्कीच तुम्ही ती गोष्ट डेलिगेट करा. किंवा अगदी ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये अशा काही कधी कधी काही ईमेल्स असतात, एखादी प्रोजेक्ट डिटेल्स असतात, ते अगदी रिलेटेड टू तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड नसतात, तर त्यावेळी त्या ईमेल्सवरती काम करण्यापेक्षा ज्या तुमच्या प्रोजेक्टसाठी महत्त्वाच्या ईमेल्स आहेत त्याच्यावर काम करणं जास्त महत्त्वाचं असतं आणि तुमचे जे काही टीम मेंबर्स असतील त्यांच्याकडून फक्त फीडबॅक घेणं त्या ईमेल्सवरती किंवा त्यांनी त्या गोष्टीला रिस्पॉन्ड करणं हे तुम्ही नक्कीच करू शकता. विशेषतः वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये बरेच लीडर्स असतात किंवा बरेच जे बॉसेस आहेत ते आपलं काम डेलिगेट करत नाहीत की सगळं मलाच करायचं आहे कारण ते सगळं मलाच आलं पाहिजे, मला जमलं पाहिजे किंवा मीच ते व्यवस्थित परफेक्ट करतो. कधी कधी या गोष्टींपायी आपण त्यावेळी खूप इम्पॉर्टंट नसलेल्या गोष्टी देखील स्वतःच करत राहतो, तर अशावेळी दुसऱ्यांना देखील ते हँड ओव्हर करणं, दुसऱ्यांना ती गोष्ट करू देणं. आता हे झालं ऑफिसचं एक्झाम्पल, पण कधी कधी घरांमध्ये सुद्धा आपण अनेक वेळा आपली मुलं असतात त्यांना काही कामांमध्ये सहभागीच करून घेत नाही कारण अरे ती छोटी आहे त्यांना कसं जमेल, तर यावेळी कुठल्याही गोष्टी ते करू शकतील, त्यांना त्या कामामध्ये इंटरेस्ट निर्माण करणं, त्यांना थोडं सक्षम बनवणं आणि मग त्यांनी त्या कामामध्ये आपल्याला ते काम त्यांना डेलिगेट करता येणं हे देखील आपण करू शकतो. तर हाही माझा एक स्वतःचा अनुभव आहे की ही स्ट्रॅटेजी पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्हीही बाबतीमध्ये मला देखील खूप उपयोगी पडली. आणि चौथी गोष्ट जी अर्जंटही नाही आहे आणि इम्पॉर्टंटही नाही आहे अशा कुठल्या गोष्टी आहेत, जो मी मगाशी सांगितलं तसं की तुमचा स्क्रीन टाईम, की तुम्ही गेलाय की फक्त एखादी ईमेल चेक करायला पण मग कुठल्या तरी सोशल साईटवरती गेलात आणि मग ते वाचत बसलाय, ते त्यावेळी अर्जंटही नाही आहे आणि इम्पॉर्टंटही नाही आहे, तर असे टाईम वेस्टर्स अवॉइड करणं, नाही म्हणणं त्या गोष्टींना हे देखील महत्त्वाचं आहे. तर मित्रमंडळी ह्या काही गोष्टी होत्या वेळे संदर्भातल्या ज्या मी तुमच्याशी शेअर केल्या
आणि पुन्हा एकदा सांगते की ह्या काही बेस्ट गोष्टी नाहीत. मला ज्या आवडल्या, रुचल्या, भावल्या त्या मी तुमच्याशी शेअर केल्या. तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय अनुभव आहेत आणि तुम्ही काय करता टाईम मॅनेजमेंटसाठी, वेळेचा सदुपयोग करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण तुमची एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी खूप उपयोगाची असू शकते. तर आज मात्र इथेच थांबूया आणि पुन्हा पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासोबत नक्की भेटूया. मात्र नक्की काळजी घ्या, घरातच थांबा आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि छान रहा, हसत रहा आणि लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.